या स्टुडिओनी तुम्हाला खरं राजा बनवलं असं आपण म्हणूया. तुमचं पहिलं प्रदर्शन, कारण चित्रातच रमणारे तुम्ही आहात, पण पहिलं प्रदर्शन कोणतं? जम्पिंग इन ऑरेंज. बिजनेस हे मला पूर्वीपासून माहिती होते, म्हणजे ते जबलपूरला प्रोफेसर असताना भाऊ सप्रे INT चे, त्यांच्या घरी दादरला जसराजांच्या समोरच्या खोलीत राहायचा. तिथं मी त्यांची माझी जस भगवान ओशो बिशो काय शेवटपर्यंत झाले त्यांची माझी भेट झाली होती. मस्त माणूस होता, दाढी बिडी तगडा. आता तो काय असं करेल हे मला काय माहिती, की तो विनोद खन्ना नावाचा माझा मित्र तो नट झाला. पण त्यांनी अट टाकली, कोणी विनोदनी, तू त्यांची टिंगल करायची नाहीस. पुर ते आले विनोदपाशी, त्यांनी असा हात लावला त्याला बोट आणि तो गेला ट्रान्समध्ये. आता राहिलो मी, ते माझ्याकडे बघतोय, मी त्यांच्याकडे बघतोय, आणि ते डोळे असे त्यांचे, आणि मला त्याची सवय होती. समोर बसताना आणि पोर्ट्रेट करताना इन्क्लुडिंग तुम्ही इतक्या विचारावर पोचता की हा विचार काय करतो हे सुद्धा तुम्हाला कळतं. आईवर गेलाय का वडिलांवर गेलाय, केस कुठून आलेत, नाक कुठे, टेक्स्चर काय, हे सगळं आपोआप तिथे येतात. तसं मी रजनीशांच्याकडे बघत होतो, बापावर गेलाय का आईवर गेलाय. आता हे वाक्य ऐकल्यानंतर मला वाटलं एक मोठा ऑरेंज कलरचा स्विमिंग पूल आहे आणि त्याच्यावर हे सगळे युरोपियन येडे उड्या मारतायत. तर मी म्हणलं आपको भी आना पडेगा. ते म्हणले की तर म्हणलं मेरा सदाशिव पेठ में स्टुडिओ आहे. तर ते सगळं ऐकून विनोद म्हणला सुभाष काय चाललंय तुझं, तू मराठी पण बोलायचा? मी म्हणलं तर बोलवायला नको का? आता त्यांनी मला स्विमिंग पूल मध्ये बोलवले तर मी त्यांना घरी बोलतो. तर ते म्हणले की एक काम करो सुभाष, असं करेच कभी भी संन्यास मत लेना. म्हणजे तुम्ही आता स्टुडिओबद्दल बोलता आहात, तर हा 538 टिळक रोडवरचा स्टुडिओ, याच्यामध्ये जवळपास तुम्ही सगळीच माध्यमं हाताळलीत, म्हणजे पेन्सिल असेल, वॉटर कलर असेल, ऑइल कलर असेल, सगळीच हाताळली. मला एक सांगा, तुमचं जे या स्टुडिओनी तुम्हाला खरं राजा बनवलं असं आपण म्हणूया, तुमचं पहिलं प्रदर्शन, कारण चित्रातच रमणारे तुम्ही आहात, पण पहिलं प्रदर्शन कोणतं? जम्पिंग इन ऑरेंज. 79 जम्पिंग इन ऑरेंज, त्याच्याबद्दल माझे नाशिकचे मित्र आहेत बसलेले जवळपास सगळे. हो, 79 म्हणजे आपलं पहिलं एकांकी केलं कधी आलो तुम्ही? तेव्हापासून ते, पण ते जम्पिंग इन ऑरेंज बद्दल. ऑरेंजची गोष्ट अशी आहे की तो विनोद खन्ना नावाचा माझा मित्र तो नट झाला. नाही झाला, कारण तो जसराजचा शिष्य होता. तो क्लासिकल म्युझिक क्लासिकल शिकायचा, आपल्याला माहिती नसतात या गोष्टी. तर तो रजनीशांच्याकडे गेला, मग आता तो माझ्या घरीच उतरायचा. तर मला म्हणायचं ते त्यांनी बोलवले आहेत. बरं, रजनीश बिजनीश हे मला पूर्वीपासून माहिती होते, म्हणजे ते जबलपूरला प्रोफेसर असताना भाऊ सप्रे INT चे, त्यांच्या घरी दादरला जसराजांच्या समोरच्या खोलीत राहायचा. तिथं मी त्यांची माझी जस भगवान ओशो बिशो काय शेवटपर्यंत झाले त्यांची माझी भेट झाली होती. मस्त माणूस होता, दाढी बिडी तगडा. आता तो काय असं करेल हे मला काय माहिती, आणि तो प्रो तो जगप्रसिद्ध, आणि त्याची फिलॉसॉफी इतकी मोठी आहे जी अजून टिकेल, कारण तो खरंच प्रोफेसर होता माणूस. आता यांनी मला नेलं तिकडे विनोदनी. तर मी म्हटलं की काय करणार मी, ते भाषण ऐकायला प्रवचन ऐकायला मी नेहमी जायचो, सुंदर बोलायचे, व्होकॅबलरी अत्यंत सुंदर. तर मी करू काय नाही, तो त्याचं असायचं नॉकिंग ॲट अ डोअर, आणि की यू डोंट काय लक्ष देत नाही, यू आर इग्नोरिंग. म्हटलं चल येतो. आणि सगळीकडे करप्शन असतं लक्षात ठेवा, देवळात इकडे तिकडे कुठेही केलं तरी करप्शन शिवाय दर्शन होत नाही. आणि तेव्हा तर भगवान टॉपवर, आणि त्यांचं ते कशा हॉलमध्ये सगळे बसायला आणि तिथं नंबर लागायला खूप दिवस लागायचे, म्हणजे वेळच लागायचा. पण माझं माहिती आहे ना, जायला बोलत विनोद सांग त्याला, मग विनोद पदाधिकारी होणार होता काहीतरी, त्यामुळे लगेच नाव माझं नाव आलं. पण त्यांनी अट टाकली, कोणी विनोदनी,
तू त्यांची टिंगल करायची नाहीस. तुम्हाला हे सगळेजण अनेक जण हीच अट सारखी सांगत असतील नाही का? हा नाही फारसं नाही. तुझी केलेली नाही मी. तुझी केली का आत्तापर्यंत? मी तुला काल सांगितलं होतं मी फार छान वागणार तुझ्याशी. तर त्या सगळ्या प्रकारामध्ये अहो तुम्हाला खोटं पडेल माझ्या लिहिलं आहे मी थोडंसं. तर असा तो सुंदर हे हॉल आणि सगळे असे बसले परदेशी बिरदेशी येडे जेळ आणि इकडे विनोद इकडे मी इकडे असे सगळे. आता तो रोल्स राईसमधनं ते येणार ते आतमध्ये इकडं ते कोण कोण आहेत ते त्यांच्या ऑलरेडी त्यांच्याकडं ते रजिस्टर असतं. सगळ्यांना नमस्कार करणं त्यांना असे डोळ्यात डोळे घालून पाहायची सवय आहे रजनीशांना. आणि ते पाहूनच ते असे असे वेडे वाकडायचे. तो ट्रान्समध्ये म्हटले काय काही येळवेच की काय एका माणसाला पाहून तुम्ही काय असं असं करता? बाईला पाहून केलं तर काहीतरी काहीतरी होईल. पुरुषाला पाहून दाढीवाल्या. आणि मला काही बोलता येणार कारण ते विनोदनी मला सांगितलं होतं की बोलायचं नाही टिंगल करायचं नाही. अहो तुम्हाला खोटं पडेल माझ्या ह्याने लिहिलं आहे मी थोडंसं. तर असा तो सुंदर हे हॉल आणि सगळे असे बसले परदेशी बिरदेशी येडे जेळ आणि इकडं विनोद इकडं मी इकडे असे सगळे. आता तो रोल्स राईसमधनं ते येणार ते आतमध्ये इकडं ते कोण कोण आहेत ते त्यांच्या ऑलरेडी त्यांच्याकडं ते रजिस्टर असतं. सगळ्यांना नमस्कार करणं त्यांना असे डोळ्यात डोळे घालून पाहायची सवय आहे रजनीशांना. आणि ते पाहूनच ते असे असे वेडे वाकडायचे. तो ट्रान्समध्ये म्हटले काय काही येळवेच की काय एका माणसाला पाहून तुम्ही काय असं असं करता? बाईला पाहून केलं तर काहीतरी काहीतरी होईल. पर ते आले विनोदपाशी त्यांनी असा हात लावला त्याला बोट बघा हेमंतराव पॉवरफुल बोट आणि तो गेला ट्रान्समध्ये. आता राहिलो मी. ते माझ्याकडे बघतायत मी त्यांच्याकडे बघतोय आणि ते डोळे असे त्यांचे एकदम पॉवरफुल. आणि मला त्याची सवय होती. आता ती कशी उपयोगात येते की पोर्ट्रेट करताना कॉलेजमध्ये समजा आमचा हँडसम लोकेश बसलेला आहे आणि त्याचं पोर्ट्रेट करायचं आहे तर त्याच्या असं समोर बसताना आणि पोर्ट्रेट करताना इन्क्लुडिंग तुम्ही इतक्या विचारावर पोहोचता की हा विचार काय करतो हे सुद्धा तुम्हाला कळतं. तर मग लोकेश आईवर गेलाय का वडिलांवर गेलाय केस कुठून आले आहेत नाक कुठे टेक्स्चर काय हे सगळं आपोआप तिथे येतात. तसं मी रजनीशांच्याकडे बघत होतो की बापावर गेलाय का आईवर गेलाय दाढी कशी आहे की आणि हे आता काय असं असेल हा काय जेवत वगैरे सगळं आणि लाईट आणि त्यांचं पोर्ट्रेट करायचं असाच माझ्या डोकं. त्यामुळे आय वॉज नॉट रिस्पॉन्डिंग ॲट ऑल. आणि ते लागले हसायला. तेवढ्यात विनोदराव आले खाली जमिनीवर. काय केलं म्हटलं काही केलं नाही ते हसतायत. तर मग ते सगळं झाल्यानंतर त्यांनी एक कमालीचं सांगितलं. ते शला सला श काहीतरी असं स स स स असं ते तिकडे इकडचा जैन माणूस होता. जैन आहे ते. मग त्याची कुंडली मला सगळी अगोदरच माहिती होती. त्यांच्या ज्या लक्ष्मी नावाच्या बाई होत्या ज्यांनी हे सगळं उभारलं ती माझी मैत्रीण होती. त्यामुळे सगळ्या गुप्त बातम्या माझ्या घरी यायच्या ना. अजूनही येतात. चार शकुंतल मग ते गादीवर बसले की सगळं काय चाललंय कळतं मला. आता त्यांनी काय म्हटलं की यू हॅव टू जम्प इन ऑरेंज. तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतोय. यू हॅव टू जम्प इन मरून. हा मरून नाही नाही पहिला ऑरेंज. त्यांच्या त्या आश्रमामध्ये असे त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या फ्रेजेस तयार करायचे ते जम्पिंग इन ऑरेंज समथिंग इन हे असं. तर आता तुम्हाला माहिती मी ओतूरचा. आता हे वाक्य ऐकल्यानंतर मला वाटलं एक मोठा ऑरेंज कलरचा स्विमिंग पूल आहे आणि त्याच्यावर हे सगळे युरोपियन येडे उड्या मारतायत. तर मी म्हणलं आपको भी आना पडेगा. ते म्हणले की तर म्हणलं मेरा सदाशिव पेठ में स्टुडिओ आहे उधर पेंटिंग देखने के लिए आज कब आते हो. तर ते सगळं ऐकून विनोद म्हणला सुभाष काय चाललंय तुझं? तो मराठी पण बोलायचा. मी म्हटलं आता त्यांना बोलवायला नको का? आता त्यांनी मला स्विमिंग पूलमध्ये बोलवले तर मी त्यांना घरी बोलवतो. तर ते म्हणले की एक काम करू सुभाष असं करेस कभी भी संन्यास मत लेना. आणि माझा भाव एवढा वधरलाय आश्रमात की ओशो सांगतायत सुभाष
तू संन्यास कभी नाही लेने का, तू ऑलरेडी गया हुआ आदमी आहे. त्यामुळे ते शब्द लक्षात राहिले माझे, जम्पिंग इन ऑरेंज. आणि मग मी त्याच्यावर अशी इंकनी, ऑरेंज इंकनी पहिलं 79 प्रदर्शन केलं जहांगीरमध्ये. आणि त्यावेळेला अख्ख्या आश्रम तिथं बघायला आला होता की हे काय प्रकरण आहे जम्पिंग इन ऑरेंज. तर त्यामुळे ती मजा आली होती. फक्त एक क्लिक झालं होतं जम्पिंग इन ऑरेंज. पण त्याचं स्पॉन्सरर होते विनोद खन्ना आणि स्मिता पाटील. हो, ते तो अर्थातच.